नमस्कार. एमकेएनच्या महाआरती गणरायाची या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत स्वराज मित्रमंडळ कोरेगाव पार्क पुणे येथील गणपतीची महाआरती. स्वराज मित्रमंडळ पुण्यातील प्रसिद्ध असा गणपती आहे. यंदा मंडळाचं 49वं वर्ष. या निमित्तानं मंडळानं अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी महाआरतीला एमकेएन चॅनलचे कार्यकारी व्यवस्थापक मोबिन शेख यांना मंडळानं आमंत्रित केलं होतं. गणपतीची महाआरती अतिशय भक्तीपूर्ण मनोहरी वातावरणात संपन्न झाली. पाहुयात स्वराज मित्र मंडळाची महाआरती. आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी मंडळाचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांच्याशी बातचीत केली आहे. आपण पाहूयात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देणारे लोकमान्य गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा मांडली. आज आपण अशाच एका गणपती मंडळामध्ये जाणार आहोत ज्या वाटचालीची सुरुवात स्वराज्य आहे. त्याचप्रमाणे त्या मंडळाचं नाव सुद्धा आहे स्वराज्य मित्र मंडळ कोरेगाव पाट पिंगळे नगर या ठिकाणी. चला तर मग आपण त्यांच्या अध्यक्षांशी संवाद साधूया. मगाशीच मी उल्लेख केला की लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हे वाक्य वापरलं आणि स्वराज्याच्या नावावरती स्वराज्य ही संकल्पना डोक्यात ठेवून महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. अशाच एका मंडळाला आपण आज एमकेएनच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत. आपण आज आहोत कोरेगाव पार्कमधील पिंगळे नगर येथील स्वराज्य मित्र मंडळात. या मंडळाला 49 वर्षाचा इतिहास आहे. थेट आपण त्यांच्या अध्यक्षांशी आज संवाद साधणार आहोत की नेमका काय इतिहास आहे या मंडळाचा. दरवर्षी सांस्कृतिक देखावे दाखवले गेले या ठिकाणी दाखवले जातात. विविध प्रकारचे नागरिक
मान्यवर व्यक्ती या ठिकाणी भेट देतात. आपण अध्यक्षांना थेट अध्यक्षांना विचारूयात की काय संकल्पना आहे या वर्षीच्या देखाव्याची आणि 49 वर्षाचा या मंडळाचा इतिहास आहे. नेमका अध्यक्षांच्या तोंडून ऐकूयात काय सांगतात अध्यक्ष, काय मंडळाचा काय इतिहास आहे आणि दरवर्षी आपण वेगवेगळे देखावे दाखवता, एकंदरीत काय माहिती द्याल आपण अध्यक्ष म्हणून यावर्षी जबाबदारी स्वीकारलीत, काय सांगाल? अनेक वर्षापासून आमच्या श्री गणरायाला महाराष्ट्राच्या पद्धतीचा एक फेटा घातला जातो, आकर्षण फेटा असतो, मग एक महाराष्ट्राची परंपरा म्हणून आम्ही एक देखावा चांगल्या पद्धतीने हे करत असतो की महाराष्ट्राला त्या शोभेल असेल, बाप्पाला जो शोभेल अशा पद्धतीचा दरवर्षी फेटा असतो. आणि फेटा घालण्याचा ही आमची 25 वर्ष आहे आणि पुढील ह्याच्यामध्ये 49 वर्ष आमचं पूर्ण होत आहे. तर जसं आम्ही जेवढं चांगलं या मंडळाच्या तर्फे करू शकतो तसं आम्ही बाप्पाला चांगल्या पद्धतीने सजवू शकतो. नक्कीच मंडळाला 49 वर्ष पूर्ण होत आहेत, 50व्या वर्षी पदार्पण करून मंडळाने मोठी कामगिरी करावी हीच MK News माध्यमातून मी गणपती बाप्पाला विनंती करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सर, आशिष तिवारी, MK News पुणे. आजच्या या महाआरतीच्या भागात आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात बघूयात आणखी एका गणपतीची महाआरती. तोपर्यंत पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. महाआरती पहा दररोज 7 वाजता फक्त MK वर.